अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा, अंगी जोडीला मनपावनाचा। भक्ती ही भावाची लाट आयकली, शांतीशिळा ठेविली विवेकाची। अशा अभंगाद्वारे सर्व समाजाला दिशा देणारे संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी जामनेर शहरातील तेली समाज बांधवांच्या विद्यमाने मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली। या प्रसंगी हरिभक्त परायण संतोष महाराज जामनेरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला जामनेर शहरातील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागेनच पोटी जाने उठा उठी देवराया। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक पंढरपूर परमात्म्यांचे निस्सीम भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वैकुंठवासी चाकण निवासी चाकणचे सुप्रसिद्ध साधू देवमान्य संत जगमान्य संत संतमान्य संत जगत वंदनीय जगतभूषण जगद्गुरु संत श्री संताजी महाराज जगणारे यांचा उत्कृष्ट कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग तीन चरणांचा आहे। विठ्ठला विठ्ठला विठ्ठल नाम उच्चारित जना तया माझे नमन दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका ताळ मृदुंग स्वते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन थोणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला कारण या ठिकाणी पहा आपण ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्या संताजी महाराज साकणचे राहणारे सुदूरला त्यांच्या आजीचं गाव आजोबांचं गाव आणि त्याचप्रमाणे देहू आळंदी आणि पंढरपूर ज्याप्रमाणे त्यांचं प्रख्यात आहे त्याप्रमाणे चाकण हे गाव सुद्धा प्रख्यात आहे। कारण चाकणला चक्रेश्वराचं मंदिर आहे, त्या ठिकाणी चक्रेश्वराचं तीर्थ आहे आणि त्या ठिकाणी कुंड आहे। त्या कुंडामध्ये स्नान केल्यानंतर सर्वांची मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची त्या ठिकाणी समज आहे। म्हणून असं पावन पवित्र तीर्थ ते चाकण गाव आहे आणि अशा या चाकण गावामध्ये संताजी महाराज जगणारे यांचा जन्म झाला। कारण त्यांचे पहा मूळ पुरुष जर पाहिलं तर पांडुरंग बाबा हे त्यांचे मूळ पुरुष आहे। पांडुरंग बाबांच्या पत्नीचं नाव शारदाबाई होत। दोघं पती पत्नी तेली समाजामध्ये केळवण केली। आपल्या समाजामध्ये साडेबारा जाती प्रत्येक समाजामध्ये साडेबारा जाती असतात। केळवण केली, राठोड केली, पंजाबी केली, गुजराती केली, कंदीलवाला केली, ही अर्धी जात कंदीलवाला आहे। म्हणून त्या ठिकाणी पहा अशा साडेबारा जाती आहेत आणि अशा साडेबारा जातीमध्ये तीन वन म्हणजे एक नंबर वन म्हणजे एक नंबर तिळवण केली या घाण्यात त्या ठिकाणी घाणा त्यांचा होता। त्यांचा त्या ठिकाणी तेल घालण्याचा उद्योग होता पांडुरंग बाबांचा आणि अशा या पांडुरंग बाबांच्या पोटी दोन मुलं जन्माला आली। एकाचं नाव महादू आणि दुसऱ्याचं नाव नारायण। आता नारायणाचं त्या ठिकाणी लग्न झालं। नारायणाच्या पत्नीचं नाव होतं जिजाई आणि त्या ठिकाणी पहा त्यांना दोघांना मुलगा झाला। त्या मुलाचं नाव होतं त्या ठिकाणी भिवा। आता भिवा बाबा सुद्धा मोठे झाले, त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी विवाह झाला। त्यांना सुद्धा भगवंताने भक्ती मार्गामध्ये तल्लीन झालेले होते। भिवा बाबांचा मोठा वाडा होता, त्या वाड्यामध्ये कथा कीर्तन प्रवचन भागवत रोज चालायचं आणि अशा या भिवा बाबांच्या वाड्यामध्ये भक्ती मार्ग फुललेला होता आणि अशा या भक्ती वातावरणामध्ये त्या ठिकाणी त्यांना सुद्धा एक मुलगा झाला। त्या मुलाचं नाव विठ्ठल ठेवण्यात आलं आणि त्या विठ्ठलाचं सुद्धा त्या ठिकाणी भक्तीमध्ये तो सुद्धा तल्लीन झाले। आता त्या ठिकाणी भिवा बाबांच्या पत्नीचं नाव होतं गिरजाबाई। जसं एकनाथ महाराजांच्या पत्नीचं नाव जे होतं तेच नाव त्यांच्या पत्नीचं सुद्धा गिरजाबाई होतं। अशा या गिरजाबाई आणि त्या ठिकाणी भिवा बाबांना मुलगा झाला, त्याचं नाव विठ्ठल ठेवण्यात आलं। त्या विठ्ठलाचा सुद्धा विवाह झाला, त्यांचा त्या
मथाबाई होतो काले धारण्यातली त्या मथाबाई यांचं त्या ठिकाणी पहा दोघांचा संसार त्या ठिकाणी चाललेला आहे. संसार वेलीवर चालला असताना भक्ती मार्ग करत असताना उद्योगधंद सांभाळत असताना समाजामध्ये प्रतिष्ठान मिळवत असताना त्यांना सुद्धा भगवंताने एक अनमोल किमतीचं रत्न पुत्र रत्न प्राप्त झालं आणि त्या रत्नाचं नाव ठेवण्यात आलं संतू. आता संतू तेच आजचे संताजी जगनाडे महाराज. विठाला विठाला संतू ज्या वेळेस लहान होते त्यांच्या बारावीलाच पहा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि पहा लहान पोयामध्येच भक्ती मार्ग त्या ठिकाणी त्यांच्याकडे सुद्धा भक्ती मार्ग आला. बालपणापासून कथा ऐकायच्या कीर्तन ऐकायचे प्रवचन ऐकायचे पण नसते आमच्यासारखे ऐकायचे नाही तर ऐकून आत्मसात करायचे आणि ज्यांनी ज्यांनी ऐकल्यानंतर प्रत्येक लोक ऐकतात ऐकत नाही असं नाही कारण प्रत्येक जण ऐकतो पण ऐकल्या तो त्या ठिकाणी ना ऐकलं करतो कारण नळी फुकली सोनारे आमचे सोनार दादा बसले नळी फुकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं आमचं ऐकणं आहे. ऐकणं ऐकण्यामध्ये फरक आहे. लोक डॉक्टरचं सुद्धा ऐकत नाही आमचं कुठे ऐकणार आहे ऐकता का. एकदा एका डॉक्टरनं एका बाईला सांगितलं एका धनाला सांगितलं म्हणे म्हातारीला औषध हलवून सण द्यायचं आता नीट ऐकायला पाहिजे ना. तो घरी आला म्हातारीला त्या ठिकाणी म्हातारीचे एका धनाने धरले पाय एका धनाने धरले हात आणि म्हातारीला हलवणं लावलं. आता म्हातारीला हलवून हलवून मारून टाकलं. पुन्हा डॉक्टरकडे गेला डॉक्टर साहेब म्हातारी तर मरून गेली म्हणे का म्हणे तुम्ही ना सांगलं होतं म्हातारीला हलवून औषध द्यायचं. डॉक्टर म्हणतात अरे बाबा नीट श्रवण करा व्यवस्थित ऐका कारण मी औषध हलवून द्यायचं सांगितलं होतं. एका जणाला सांगितलं की जास्त पाण्यामध्ये औषध घे. तो नदीमध्ये गेला आणि ओढल्या पाण्यामध्ये औषध घ्यायला लागला. तिकडून आले आमचे देवराम बाबा मरशील ना म्हणे तो म्हणले तुमच्या महाराज लोकांनी आमला चांगलंच पावत नाही. देवराम बाबा म्हणे अरे काय करतोय म्हणे मला डॉक्टरनं सांगलं की जास्त पाण्यात औषध घे. अरे बाबा जास्त पाण्यात म्हणजे नदीमध्ये जाऊन नाही तुला त्या ठिकाणी डॉक्टरनं म्हणजे पाणी जास्ती घे आणि त्याच्यामध्ये औषध घे असं सांगितलं. लोक कधीच नीट ऐकत नाही. आता एक बाई त्या ठिकाणी डॉक्टरकडे गेली तिचा पाय त्या ठिकाणी मुडला. पाय मुडल्यानंतर डॉक्टरकडे गेली डॉक्टर साहेब म्हणे त्या ठिकाणी पायाला त्या डॉक्टर साहेब म्हणता मा बाई आता याचा सोनोग्राफी त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल एक्सरे काढावं लागेल. ते बाई म्हणे भाऊ एक्सरे काय भांडळ तो कम्प्युटर म्हणे मावशी फोटू काढणार पडतो फोटू म्हणे बापा पहिले तर सांगता मी चांगली नटू थटून आली असती ना. पहा कारण त्या ठिकाणी लोक व्यवस्थित ऐकतच नाही. कीर्तन मग त्या ठिकाणी पहा त्या ठिकाणी तू संताजी महाराजांना बालवयामध्ये कीर्तन भक्ती त्या ठिकाणी श्रवण केले. तुकोबारायांचं कीर्तन त्यांच्या बारावीवर झालं. नंतर थोडेसे मोठे झाले 9-10 वर्षाचे झाल्यानंतर त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी बालविवाह करण्यात आलं. पूर्वी बालविवाहाचा नियम होता लहानपणीच लग्न होत होते. आता तो नियम सर्वात धुडीत गेला. आता 20, 22, 24, 30, 32 महाराज बंद झालं. 35, 35, 40, 40 म्हणतात आहे कारण देवी काय करणार आहे मुलीच भेटता नाही. कारण प्रत्येक समाजात ही बोंब झालेली आहे. प्रत्येक समाजामध्ये त्या ठिकाणी आपण बरेच लोक त्या ठिकाणी मुलगा तरी कितीतरी चांगला असला निर्व्यसनी जरी असला तरी लोक म्हणतात नोकरी आहे का. आता तुम्हीच सांगा प्रत्येकाला नोकरी लागणार आहे का हो. नोकरी का रस्त्यावर पडली आहे का. अरे वशिले लावून पैसे भरून सुद्धा नोकरी भेटता नाही. बरं एखादी म्हणतो शेती पाहिजे बरं शेती पाहिजे शेती आहे घरी पण आमची कोण शेतात जाणार नाही. सांगा असा समाजाचं त्या ठिकाणी धोरण झालेले महाराज. काय करावं काही कळत नाही. पुढच्या आताच्या पिढीत हे कंडिशन आहे. पुढे चालून 15-20 वर्ष गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या समाजाचं काय होईल हेच चिंता वाटते. विढाला विढाला संताजी महाराजांचा बालवयामध्ये विवाह झाला. आता बालवयामध्ये विवाह झाल्यानंतर त्यांच्या पत्नीचं नाव यमुनाबाई तेही काळे घराण्याची मस्त संसार वेलीला चाललेला आहे. परंतु त्या ठिकाणी संसार करत असताना त्यांना एका ठिकाणी शंकर शास्त्री महाराजांचं प्रवचन त्यांनी ऐकलं
आता प्रवचनामध्ये शंकर शास्त्री महाराजांनी त्या ठिकाणी प्रवचन केलं की बाबा मनुष्याला जीवनात आल्यानंतर देव जर पाहायचा असेल, देवाला जर भेटायचं असेल, देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल, भक्ती मार्ग फुलवायचा असेल तर त्यासाठी सद्गुरूशी शरण जाय त्याची ब्रह्म प्राप्ती होईल। न लगे अनेक उपाय धरावे सद्गुरूचे पाय, सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र, एका जनार्दनी सद्गुरु हाची भाऊ सिंधूचा तात। असं प्रवचन ऐकल्यानंतर त्या ठिकाणी संताजी महाराजांच्या मनामध्ये सद्गुरू विषयी आस्था निर्माण झाली। त्यांना तुकोबारांची ख्याती माहिती होती, त्यांनी त्या ठिकाणी तुकोबारांना त्या ठिकाणी मनोमन गुरु मानलेलं होतं। गुरु मानलं असताना त्या ठिकाणी पहा योगायोग असा झाला की त्याच गावामध्ये एक गवारशेठ वाणी त्या गावामध्ये राहत होते। त्या तुकोबारांची त्या ठिकाणी ते खूप आदर करायचे। व्यवसायाने त्या ठिकाणी तुकोबांचा सुद्धा वाणी व्यवसाय होता। व्यवसायानिमित्त त्या ठिकाणी 9 लाख उमऱ्याला जात असताना ते सुदुंबऱ्याला यायचे, कारण सुदुंबर हे संताजी महाराजांचं आजोबाचं गाव। संताजी महाराज लहानपणीच आजोबाच्या गावाला राहायला लागले आणि त्या ठिकाणी पहा योगायोग असा झाला सुदुंबऱ्याला तुकोबारांचं कीर्तन आहे असं त्या ठिकाणी गावामध्ये दोंडी पेटवली। आता गावामध्ये दोंडी पेटवल्यानंतर त्या ठिकाणी संताजी महाराजांच्या कानावर हे शब्द आले, संताजी महाराजांना गैवरून आलं। संताजी महाराज म्हणले की आपले गुरु, आज आपल्या गुरुंचं कीर्तन आहे, आपल्या गुरुच्या कीर्तनामध्ये आपण जायला पाहिजे। म्हणून संताजी महाराज कीर्तनामध्ये आले। कीर्तनाला त्या ठिकाणी प्रारंभ झाला। कीर्तनामध्ये त्या ठिकाणी तुकोबारांनी विश्लेषण केलं आणि तुकोबारांच्या त्या ठिकाणी असा काही त्या संताजीवर प्रभाव पडला की मनुष्याला जीवनामध्ये भगवंताला त्या ठिकाणी काही मागू नये, कारण काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे। मागायचं झालं तर ह्याची दान दे गा देवा, ह्याची दान दे गा देवा। मागायचं झालं भगवंताला मागितलं। भगवंता अरे ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला त्या समाजाला संतांचा एक समाज राहत नाही। पहा समाज म्हणजे काय, आपण समाज म्हणजे फक्त एकच जात भदरतो, पण संतांना त्या ठिकाणी जात पात काही नसते। कारण कबीरजी महाराज सांगतात जात न पूछिए साधुकी, अरे जात न पूछिए साधुकी, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार की पड़ी रहने दो म्यान। कारण अपना घरी काज वानिया घरी गुण तयाचे दात कोण पुसू नये। संतांची जात कधी विचारलं जात नाही, संत हे प्रत्येक जातीमध्ये सामावले जातात, कारण त्यांचं हृदयच विशाल बनलेलं असतं। म्हणून संत हे प्रत्येक समाजाला, प्रत्येक धर्माला, प्रत्येक जातीला आपल्या जवळ करतात। म्हणून या ठिकाणी पहा तुकोबारांनी सांगितलं बाबा देवाला काही मागायचं नाही, देवाला मागायचं झालं तर फक्त भक्ती मार्ग मागायचा। पण संताजी महाराज सांगले महाराज मी तर मागणारच। चक्रात पडले की एवढस बाळ 9-10 वर्षाचं आणि हा म्हणतोय सगळं कोणी बोलत नाही आणि हा म्हणतो की मला मागायचं।
तुम्ही फक्त बोबा केलं तिकडनं त्या ठिकाणी तुकाराम आपल्या रामदास स्वामींनी काठी टाकली, दगड टाकला पाण्यामध्ये, दगड बुडाला, काठी उचलून रामदास स्वामी निघून गेले. याचा अर्थ काय? त्यावेळेस तुकोबाराम म्हणतात, अरे बाबा, मी त्या रामदास स्वामींना विचारलं, महाराज मी बोंबलून बोंबलून थकलो पण लोक ऐकायला तयार नाही, म्हणजे श्रवण भक्त. मी बोंबलून बोंबलून थकलो, जीवाचा आटापटा केला संत महात्मे, आपल्या हाडाचे त्या ठिकाणी काळे करता, रक्ताचं पाणी करता, रात्र पाहत नाही, बेरात्र पाहत नाही संत. कारण का? कारण संत जर या जगात नसते महाराज, तर सर्व जग आज जळलं असतं, जळलं, उभं जळलं असतं. कारण का? महाराजांचा दोह आहे. अरे आग लगी आकाश में झरझर गिरे अंगार, अरे आग लगी आकाश में झरझर गिरे अंगार, संत ना होते जगत में तो जल मरता संसार. काय सांगू आता संतांचे संतांची उपकार मध निरंतर जागवती. मग काहो तुकोबा, याच उत्तर तुम्ही मला सांगितलं नाही. मग तुकोबाला सांगतात, बाबा ऐका, मी ज्या वेळेस बोबा केला त्या ठिकाणी रामदास स्वामीने मला उत्तर काय दिलं माहिती आहे? की तुझं बोंबलणं चालू ठेव, तुझं बोंबलणं चालू ठेव, तुझं जे ऐकतील ती ह्या काठीसारखे तरून जातील. काठी पाण्यावर तरंगली तसे काठीसारखे तरून जातील, पण जे तुझ ऐकणार नाही ते या दगडासारखे बोलून जाते. असं सांगितल्यानंतर सर्व शिष्य मंडळी संत जी महाराज म्हणतात, बाबा तुकोबा हे गहन प्रश्न आहे. तुम्ही एकमेकाला त्या ठिकाणी न बोलताना त्या ठिकाणी उत्तर दिली, कारण तो म्हणजे तपेल. काही श्रोते मंडळी या ठिकाणी असे बसलेले आहेत की यांच्या पुढे काय बोलावं. आमचे वाघबाबांचे सर्व मंडळी या ठिकाणी पहा, यांच्या समोर काय वक्तव्य करावं. कारण माझ्यासारख्या बांबरानं या ठिकाणी बोला आज बांबरा आहे काय थोरपण पायाची वाहना पाया बरे. कारण संताजी महाराज या भागात वर्णन करतात, बाबा भक्ती ते माऊली, भक्तीला माऊली म्हटलंय, भक्ती ते माऊली मागे न चुकोटी. मग भक्तीला त्या ठिकाणी माऊली का शब्द वापरला? कारण माऊली शब्द ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली आळंदीमध्ये जर कोणीही गेलं प्रत्येकाला माऊली शब्द वापरतात. वारकऱ्यामध्ये माऊली शब्द हा प्रख्यात झालेला आहे. पंढरपूरला गेलं, या माऊली, बसा माऊली, उठा माऊली, सर्व माऊली. आता माऊलीचा अर्थ असा आहे, माऊली म्हणजे जननी, माऊली म्हणजे आई, माऊली म्हणजे जगत माता, असा अर्थ त्या ठिकाणी निघतो. म्हणून पहा, त्या भक्तीला सुद्धा माऊलीची उपमा दिली की हे भक्ती माऊली आहे. कारण हे माऊली का आहे? कारण भक्ती हे आमच्यावर सावली धरते, म्हणून ती भक्ती माऊली आहे. आणि ती माऊली आम्हाला त्या ठिकाणी पदरात घेते, पदरात घेतल्यानंतर आम्हाला ज्ञानाचा डोस पाजते, आणि ज्ञानाचा डोस पाजल्यानंतर प्रभू परमात्म्याचं मिलन घडवून देते, त्या परमात्म्याची ओळख करून देते. मग भक्ती ते माऊली मागणेच पोटी, म्हणजे त्या ठिकाणी संताजी महाराज म्हणतात, मी भक्ती त्या माऊलीला मागूनच घेईल की ज्या माऊलीमुळे माझं त्या ठिकाणी संसार उज्ज्वल होईल, संसार सफल झाला, जे माय देखिले पाय विठोबाचे, तो मध व्हावा, तो मध व्हावा, वेडोवेडी व्हावा पांडुरंग. त्या पांडुरंगाला आपलंच करायचं आहे, तर भक्ती त्या ठिकाणी साध्य झाली पाहिजे, भक्तीला अंगीकार केला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी जाणे भक्त भगवंत सर्व काही जाणतो पा. कारण भक्ती ते माऊली मागण्याचं पोटी जाणे उठा उठी देवराया. मग तो भगवंत सर्व माझं त्या ठिकाणी तुकोबारांना सांगतात, महाराज तो भगवंत माझ्या अंतकरणातलं जाणतो, सर्वांच्या अंतकरणातलं जाणतो, मुंगीच्या अंतकरणातलं जाणतो. अरे मुंगीचे पैर मे घुंगरू बजाय ओके अल्लाह सुनताय, अरे मुल्ला होके बांग पुकारे ओके अल्लाह बैराय. मुंगीच्या मनातलं ओळखणारा तो जगदाता आहे. मग तो जगदाता मुंगीच्या मनातलं मुंगीला काय लागतं
84 लाख युनिट जीव आहे यांना काय काय पाहिजे हे त्याला कळतं. मग आमच्या मनातलं कळत नाही का? आमच्या सुद्धा मनातलं त्या भगवंताला कळतं, आमच्या सुद्धा मनातलं तो भगवंत सर्व काही जाणतो, कारण त्याचं नावच काय सर्व जाणे. एकदा दृष्टांत सांगतो, एकदा भजन करा. विठाला विठाला. एका डॉक्टरकडे एक मुलगा आला आणि तो नवीनच लागला कामाला. लागल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टरकडे एक पेशंट आला. पेशंट आल्यानंतर, डॉक्टर साहेब माझं 3 दिवसापासून पोट त्या ठिकाणी फफारलंय, म्हणे त्या ठिकाणी काय करा, पोट दुखतंय, काही इलाज नाही. डॉक्टर साहेबाने त्याला बोलवलं, इकडे पिंड्या तो डबा काढ, म्हणे तिथला. त्याने तो डबा काढला, तो डबा पाहिला, म्हणे हा डबा तर आपली बी घरी. तो डबा पाहिला, ते म्हणे त्या डब्यातलं 2 चमचे औषध काढ आणि या माणसाला दे आणि त्याच्यातून 200 रुपये घे. आता तो पोरगा म्हणे डॉक्टर बनणं तर एकदम सोपं आहे, 2 चमचे औषधचे 200 रुपये. म्हणजे डॉक्टर किंवा पेशा तो खूप सोपा आहे म्हणे गळा. तो त्या ठिकाणी पहा 2 चमचे औषध घेतले, तो माणूस चालला गेला. तो परत दुसऱ्या दिवशी आला, हा पोरगा तिथेच होता. तो म्हणे महा डॉक्टर साहेब, अरे म्हणे काय कोणकारी औषध दिली, म्हणे माझं पोट सफा झालं. आता याला असं वाटलं आपण बी डॉक्टर बनायचं. मग त्यानं काय केलं, 2 डबे घेतले चूर्णाचे, दुसऱ्या बाहेर गावी गेला, ज्या गावात डॉक्टर नव्हता अशा गावात गेला. आणि त्या गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी पहा त्यानं काय केलं, बोर्ड लिहिलं. त्या बोर्ड असं लिहिलं की डॉक्टर सर्वजाने. आपल्या गावात नवीन डॉक्टर सुरू झालेले आहे, डॉक्टर सर्वजाने असं बोर्ड लावलं. आता त्या ठिकाणी योगायोग असं झालं की एका माणसाचं 8 दिवसापासून पोट दुखत होतं, आता तसं प्रत्येकाचं दुखतं. कोणी काही गाडी घेतली की आमचं पोट दुखतं, कोणी काही बंगला बांधला आमचं पोट दुखलं, कोणी काही टू व्हीलर किंवा 4 व्हीलर घेतली आमचं पोट दुखलं, है की नाही. म्हणून पहा पोटदुखी हे प्रत्येकाला आहे, पण त्या ठिकाणी कोणाची पोटदुखी कमी असते, कोणाची अधिक प्रमाणात असते. तसं तर त्या ठिकाणी सांगलं, म्हणे डॉक्टर साहेब 8 दिवसापासून माझं पोट दुखत आहे. म्हणे काही टेन्शन घेऊ नका, हे 2 चमचे चूर्ण घ्या, सकाळी पोट टकाटक. मग त्या ठिकाणी पहा त्यानं ते तसंच केलं, तर 2 चमचे चूर्ण घेतलं, रात्री घरी गेला, त्या ठिकाणी ते औषध घेतली, त्या ठिकाणी त्यानं त्या ठिकाणी सर्व पोट सफा झालं. आता त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पहा रस्त्याने जात असताना एक कुंभार दादा आला. आता कुंभार दादा रस्त्याने येत असताना कुंभार दादा म्हणला चेहरा उतरलेला होता, जसा एकादशी दिवशी उतरलेला राहतो तसा. कुंभार दादा म्हणे का, हा कुंभार दादा, अरे आपला चेहरा का पडलेला आहे? अरे म्हणे बाबा काय सांगू, अरे माझे 2 दिवसापासून गाढव सापडत नाही. म्हणे मग आपल्या गावात डॉक्टर आलेला आहे, डॉक्टर सर्वजाने, त्याच्याकडे जा. तो म्हणे डॉक्टर जाऊन गाढवाचा काय संबंध, म्हणे तुम्ही जाऊन तर बघा, त्याचं नावच सर्वजाने. योगायोग गेला बघा डॉक्टर कडे. कुमार दादा म्हणे डॉक्टर साहेब माझे 2 दिवसापासून गाढव सापडत नाहीये. म्हणे काही चिंता करू नका, हे 2 चमचे औषध घ्या, सकाळी टकाटक. आता त्या 2 चमचे औषध घेतलं, त्याला त्या ठिकाणी पहा भर डबकी पै भरणे की डबकी पै असं करायला लागला. तो त्या ठिकाणी एका डोंगरावर जाऊन बसला, म्हणे आता गावात जायपेक्षा डोंगरावर जाईल बरं. त्या डोंगरावर गेला, त्याला त्या ठिकाणी त्याची 2 गाढवं चरत दिसले. म्हणे त्याला 200 रुपये गेले पण डॉक्टरचा गुण. कारण डॉक्टरचं नावच काय आहे, डॉक्टरचं नाव सर्व जाणे. कारण म्हणे त्याला त्या ठिकाणी मग तो गाढवं घेऊन परत आला. परत आल्यानंतर त्या गल्लीमध्ये एक ताई रडत होती. म्हणे ताई तुम्ही का रडता? म्हणे काय सांगू म्हणे दादा, माझे पती 12 महिने झाले घर सोडून गेले, फोनही उचलत नाही म्हणे माझा. म्हणे काही चिंता करू नका, आपल्या गावात डॉक्टरला आहे, डॉक्टर सर्व जाणे, त्याच्याकडे जा. आता नवरा त्या ठिकाणी घर सोडून गेला आणि त्या ठिकाणी डॉक्टरचा आणि त्याचा काय संबंध, ते बाई म्हणे डॉक्टरचा आणि नवऱ्याचा काय संबंध. म्हणे तुम्ही जाऊन तर पहा. योगायोग ती बाई त्या ठिकाणी डॉक्टरकडे गेली. डॉक्टर साहेब माझे पती म्हणे 12 महिन्यापासून घरी आलेले नाही. डॉक्टर साहेब म्हणे बताई चिंता करू नका, हे 2 चमचे औषध घ्या, सकाळी टकाटक. आता त्या बाईने मी ते 2 चमचे औषध घेतलं वा 2 चमचे औषध घेतलं आणि त्या ठिकाणी बाईला झाला डायरिया. आता त्या शेजारच्या भाऊने त्या ठिकाणी त्या भाऊले फोन लावला तिच्या नवऱ्याले, म्हणे भाऊ तुझ्या पत्नीचं काही खरं नाही, ताबडतोब घरी ये नाहीतर तुला प्रयत्न सापडणार नाही. त्यानं पहिल्याच गाडीला घरी आला, जसा घरी आला तशी बाई उठून बसली. बाई म्हणे 200 रुपये गेले पण कोण, कारण डॉक्टरचं नाव काय. तसा हा भगवंत सर्वांच्या मनातलं जाणतो, सर्वांच्या मनातलं ओळखतो. म्हणून महाराज म्हणतात बाबा भक्ती ते माऊली
माझ्या नाचा पोटी झाले उठावटी देवराया उठाला उठाला भक्ती या गावाची करुणिया लाट अलिंग तो तिसा रात्रंदिना संताजी महाराज तुकोबांना म्हणता तुकोबा मी तर भक्ती देवाला मागणारच आहे पण त्याच्या बरोबर मी या भक्तीची लाट करेल लाट काय करेल कारण लाट काऊन केली माहिती का आज या भक्तीची जी लाट आपल्यापर्यंत पोहोचली आहे हे संताजी महाराजांपुढे पोहोचली कारण तुकोबारांचे जे अभंग आहे हे संताजी महाराजांनी लिहून काढले संताजी महाराजांच्या तुकोबारांच्या गाथ्याचे दोन लेखक आहे एक संताजी महाराज जगणारे आणि दुसरे गंगाराम बुवा मोवाळ ज्या वेळेस तुकोबारा कथा कीर्तनाला जायचे संताजी महाराज गंगाराम बुवा हे सोबतच राहायचे नावजी माळी सुद्धा सोबतच राहायचे मग त्या ठिकाणी तुकोबारांचे अनमोल किमतीचे एक एक शब्द तुकोबार आपल्या कीर्तनातून वक्तव्य करायचे असे वक्तव्य करत असताना संताजी महाराजांच्या मनात विचार आला कि बाबा हे सर्व एवढा त्या ठिकाणी वक्तव्य करताय मग एवढं वक्तव्य हे सर्व वाया जाणार हे जर आपण लिहून ठेवलं नाही तर पुढच्या पिढीपर्यंत हे पोहोचणार नाही म्हणून संताजी महाराजांना विचार केला की आपण हे अभंग आपल्याला जर लिहिता वाचता आला असत तर आपण हे अभंग लिहिले असते तुकोबारांनी त्यांच्या मनातलं ओळखलं तुकोबारा म्हणता संताजी अरे झालं काय संताजींनी बोलून दाखवलं भंडारा डोंगरावर कि महाराज मला असं वाटत कि अभंग तुमचे वाया जात आहे तुमचे अभंग तुम्ही म्हणताय आताच्या पिढीला ही योग्य आहे पण पुढच्या पिढीचं काय संत आजकालचा विचार करत नाही संत युगान युगाचा विचार करतात पुढे त्या ठिकाणी काय होणार याचा संत विचार करतात कारण त्या ठिकाणी पहा संताजी महाराजांनी ज्या वेळेस विचारलं तुकोबारांनी सांगितलं की बाबा मग तू लिहून काढ संताजी महाराज म्हणतात मी निरक्षर आहे मला लिहिता वाचता येत नाही संताजी महाराज म्हणे आपले तुकोबा म्हणतात काही हरकत नाही तुकोबारांनी संताजी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला पळसाचे पानं आणायला सांगितले संताजी महाराज तळा तळा उठले पळसाचे पानं तोडले तुकोबारांच्या हातात दिले तुकोबारांच्या हातात पळसाचे पानं देताच किपी त्या ठिकाणी त्याच्या काय झालं त्यांची त्या ठिकाणी कागद तयार आणि कागद तयार झाल्यानंतर संतांजीकडे दिले सध्या ठिकाणी कागद तयार करून दिले संताजी महाराज तेव्हापासून तुकोबारा ज्या ज्या वेळेस कथा कीर्तनामध्ये अभंग घ्यायचे त्यावेळेस संताजी महाराज ते अभंग लिहून काढायचे म्हणून संतांची आमच्यावर खूप उपकार आहे नरदेहप्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती आमचा भारतात जन्म झाला महत् भाग्याची गोष्ट आहे त्याही पेक्षा महाराष्ट्रात जन्म झाला ही महत् भाग्याची गोष्ट आहे कारण महाराष्ट्रामध्ये साधू संतांचा जन्म झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे साधू संत झाले तेवढे कुठल्याच देशात साधू संत झालेले नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये आमचा साधू संत ज्यावेळेस येतात आणि जन्म घेतात कारण जगाच्या कल्याणाकरताच ते जन्म घेतात कारण देवही या त्या ठिकाणी अवतरतात संतही अवतार घेतात पण संतांचा अवतार घेण्याचं कारण वेगळं जे देवाचं कार्य वेगळं देव त्या ठिकाणी आपलं कार्य करून संपून जातो पण संतांचं कार्य कधीच संपत नाही विठाला विठाला पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार.